नाशिक शहरामध्ये पुढील काळात नो हेल्मेट नो पेट्रोल या संदर्भात नाशिक पोलीस आयुक्तालयामार्फत एक उपक्रम राबविले जाणार आहे. अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे सर आहेत. काय सांगणार सर, काही माहिती आहे आणि काय उपक्रम? नो हेल्मेट नो पेट्रोल हे जे आहेत राज्य शासनाचे 2016 शासन निर्णय आहेत आणि त्याप्रमाणे हे कार्यक्रम जे आहेत ते राज्यामध्ये सर्व ठिकाणी राबवला जात आहे. मध्यंतरी हा जे आहे त्याची अंमलबजावणी थोडी बंद पडलेली आहे, त्याला आपण पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्या संबंधाने आपण रितसर आदेश काढलेला आहे. त्याच्यामध्ये मोटर व्हेकल ॲक्ट, मुंबई हायकोर्टचे आदेश, तसेच मुंबई पोलीस अधिनियम आणि जे पेट्रोलियम रूल्स 2002 हे सर्वांच्या अनुषंगाने जे पोलीस आयुक्तांना जे अधिकार आहेत त्याचा वापर करून आपण हा शासन निर्णयाची अंमलबजावणी करत आहेत. ज्याच्यामध्ये जर पेट्रोल घ्यायचे असेल तर हेल्मेट वापरणे बंधनकारक आहे आणि त्याच्यासाठी तो मोहिमेचे नाव आहे नो हेल्मेट नो पेट्रोल. हेल्मेट नाही तर पेट्रोल नाही हा मथाखाली जे आपण हे मोहीम राबवत आहेत हे बेसिकली राज्य शासनाचे ऑलरेडी इस्टॅब्लिश झालेला धोरण आहेत आणि त्याचे ऑलरेडी रिटर्न ऑर्डर्स 2016 शासनाने पारित केलेलं आहे. आपण फक्त त्याची अंमलबजावणी करत आहेत. सर, पेट्रोल असोसिएशनच्या अधिकाऱ्यांची तुमची काय बैठक झाली, त्या संदर्भात काय? या संदर्भात जे कोणी स्टेक होल्डर्स आहेत, विशेष करून जे वाहन चालक आहेत ते आणि त्याचबरोबर जे पेट्रोल पंपचे जे मालक व चालक आहेत ते सर्वांशी आपली चर्चा झालेली आहेत आणि त्याच्यामध्ये खूप चांगला प्रतिसाद आम्हाला पेट्रोल पंप ओनर्स असोसिएशनकडून मिळालेला आहे आणि जे काही त्यांची जे मागणी होती ते आम्ही मान्य केलेलं आहेत. विशेष करून जे होतं की सुरुवातीच्या कालावधीमध्ये जेव्हा जोपर्यंत लोकांना याची सवय लागत नाही तोपर्यंत पोलीस प्रोटेक्शन द्यावं हे आम्ही मान्य केलेलं आहेत आणि सुरुवातीचे 15 जे आहेत ते प्रत्येक पेट्रोल पंपावर 1 किंवा 2 जे आहेत ते होमगार्ड किंवा पोलीस कर्मी जे आहेत ते देण्यात येईल आणि त्याप्रमाणे CCTV सुद्धा त्या ठिकाणी लावण्यात येईल, जेणेकरून जे कोणी याचे उल्लंघन करत असेल त्यांच्यावर आपल्याला शिस्त लावता येईल, त्यांना शासन करता येईल. पण याच्यामध्ये मी पेट्रोल पंप जे ओनर्स असोसिएशन्स आहेत त्यांचे खूप अभिनंदन करू इच्छितो की त्यांनी याला पाठिंबा चांगला दिलेला आहे आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यामध्ये त्यांचे एक मोठा सहभाग होणार आहे. हा कार्यक्रम जे आहे ते 15 ऑगस्ट 2021 पासून सुरू होणार आहेत. याच्यामध्ये त्याच्या अलीकडचे जे कालावधी आहे ते लोकांमध्ये प्रबोधन करण्यासाठी देण्यात आलेलं आहे, जेणेकरून याच्यामध्ये जनजागृती व्हावी आणि कोणालाही दंडाचे समोर किंवा लायसन्स कॅन्सलेशनचे सामोरे जावं लागण्याची काही वेळ येऊ नये म्हणून आपण जिल्हा संपर्क अधिकारी जे आहेत डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन ऑफिसर त्यांच्या माध्यमातून जे प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया आहेत त्याच्या वतीने जनसामान्यांमध्ये याचे खूप चांगला प्रचार व्हावं याचे आपण केलेलं आहे आणि तसेच प्रत्येक पेट्रोल पंपावर तसेच होर्डिंग्सवर याला चांगली प्रसिद्धी मिळावी याच्यासाठी सुद्धा 15 ही वेळ देण्यात आलेली आहे आणि 15 ऑगस्टपासून स्वतंत्रता दिवसाचे जे आपण साजरा करतो त्या दिवसापासून नो हेल्मेट नो पेट्रोल ह्या धोरणाची चांगली अंमलबजावणी करूया आणि नाशिक जे आहेत ते याच्यामध्ये देशाला दिशा निर्देश करणारी ठरेल, कारण की आतापर्यंत जे कोणी शहराने याला इम्प्लिमेंट केलेलं आहे त्याला तसाच सक्सेस मिळालेला नाही आहे. तर नाशिककरांना हे मोठी संधी आहे की दाखवण्यासाठी की नाशिककर जे आहेत हे याच्यामध्ये खूप पुढाकार घेत आहेत आणि देशाला एक चांगली दिशा देत आहेत. नक्कीच पुढील काळात पोलीस आयुक्तालयामार्फत 15 ऑगस्टनंतर हा नियम लागू होणार आहे. कॅमेरामन नितीन बोराडेसह मी शुभम बोडके पाटील, जागर जनस्थान, नाशिक.